माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नांदेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे गरजले, गद्दारांना धडा शिकवा. प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्या उमेदवाराची भव्य रॅली. आता बातमीपत्र विस्ताराने, आता वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. अरे इकडे थांबा, थांबा झेंडेवाले. अरे झेंडेवाले आले. किंबहुना काहीच झालं नाही ते आता आम्हाला तुम्ही 3 वर्षात विचारताय. आणि सुषमा स्वराज त्या कुठे युनोत का कुठे युएनमध्ये गेल्या होत्या. त्यांनी 60-70 वर्षात पाकिस्तानने अतिरेकी तयार केले आणि आमच्या देशाने शास्त्रज्ञ तयार केले, आपल्या देशाची प्रगती सांगून आल्या. मग नेमकं 60-70 वर्षात आपल्या देशात काही घडलंय की नाही घडलंय? जे घडलंय ते स्वीकारलं पाहिजे, नाही घडलं त्याला जोडे मारलेच पाहिजे. आणि मग नवीन जे काही तुमनं काढलेलं आहे की शिवसेना म्हणे काँग्रेसला मदत करते. शिवसेना काँग्रेसला मदत करते? कोणाला करणार? अशोक चव्हाणांना करणार? जे मी शिवाजी पार्क मध्ये बोललो तेच पुन्हा सांगतोय. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत मानणारे आम्ही आहोत. गुरु गोविंद सिंगांचे आशीर्वाद घेणारे आम्ही आहोत. ते जसे त्यांच्या धर्मासाठी, त्यांच्या भगव्यासाठी, त्यांच्या माणसांसाठी लढले तशी ती परंपरा घेऊन पुढे जाणारे आम्ही आहोत. गद्दारी आमच्या रक्तामध्ये नाही. आम्ही वार करू तो छातीवर करू, पण पाठीवरती वार करणारे आमच्या औलाद नाही. अदृश्य हात हे शरद पवार आणि काँग्रेसचे, कदाचित ते तुम्हाला वाचवत असतील. आम्ही नाही. आम्ही टीका करू ती सुद्धा समोरून करतो आणि कौतुक करायचं झालं तरी उघडपणाने करतो. याचं आडून माडून आम्हाला काही जमत नाहीये. चोरून म्हणून मी सांगितलं ना, तुम्ही जे चोरून करता ना ते आम्ही उघडपणाने करतो. जा काय करताय करा. तुम्ही चोरून पाठिंबा देता, आम्ही सत्तेत सामील झालो. तुम्ही लपून छपून विरोधाचं नाटक करता, आम्ही ठणठणीत आणि खणखणीत विरोध करतो. जसं शेतकऱ्यांच्या बद्दल मी बोललो की शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन पेटवलं होतं, इकडे कोणी शेतकरी आले नसतील मला माहिती नाहीये. आले मग तुम्ही तुम्ही इतके वर्ष त्यांना डोक्यावर घेऊन नाचता मला कळत नाही बाबा. आदर्श आदर्श मग आहे माहितीये ना, मी बोलायच्या आधी तुम्ही बोलते. मत मागण्याचा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की या निवडणुका ज्या आहेत ते रस्त्या, नाले आणि स्ट्रीट लाईट हे नॉर्मल म्हणजे दैनंदिन प्रश्नांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये नांदेड शहरामध्ये खूप सर्व पक्षांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पोस्टरबाजी केली जात आहे. पण बॅनरबाजी पोस्टरबाजी करून या देशामध्ये नांदेड शहरामध्ये विकासाच्या प्रश्नावर कुठलेच मुद्दे मांडले जात नाहीत. प्रथमतः नांदेड शहरामध्ये जे आज आपण 65 वर्षापासून पाहता, आपण देश स्वातंत्र्य झाल्यापासून जेव्हापासून 1998 नांदेड महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत नांदेड महानगर पालिकेचे प्रश्न फक्त काय आहेत तर मूलभूत सुविधांमध्येच आपण अटकलेलो आहोत. आपला वार्ड हा अतिशय VVIP वार्ड आहे. या वार्डामध्ये सर्वच पक्षाचे फार मोठे मोठे नेते आहेत राहायला, परंतु वार्ड विकासाच्या पद्धतीने विकास झालेला नाही. वार्डाच्या विकासावर मी फक्त इथं या निवडणुकीमध्ये तो सर्वांना एकच प्रश्नाचं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं सोप्यामध्ये उत्तर देतो की या निवडणुकीमध्ये
वार्डातल्या समस्यांवर जो कोणी भर देऊ शकतो, जो सक्षम आहे, सभागृहामध्ये तुम्ही मुद्दे मांडायचे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कशा पद्धतीनं काम करून घेता आलं पाहिजे, महानगरपालिकेमधले जे वार्डातील सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आणि प्रभागातल्या मूलभूत सुविधांवर तुम्हाला कशा पद्धतीनं भर देता येईल, कशा पद्धतीनं काम करता येईल. आपल्या शहरामध्ये आज पालकमंत्री शिवसेनेचे आहेत नांदेडला. आपले विकासाच्या मुद्द्याच्या हिशोबाने बोलायला गेलं तर आपल्या प्रभागामध्ये विकास करायचा असेल तर जर वरून पक्षाकडून निधी आणायचा, कशा पद्धतीने आणला पाहिजे, कोणत्या पद्धतीने निधी आणून आपल्या प्रभागाचा विकास करून घेतला पाहिजे, या सर्व गोष्टींवर मेन भर देण्यासाठी. आणि माझी पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि माझी पत्नी ही सुशिक्षित आहे, BA शिक्षण झालेलं आहे. सभागृहामध्ये मुद्दे मांडण्यासाठी तिला अभ्यास आहे, सक्षम आहे. त्याच्यानंतर तिला अजेंडा काय येतो महानगरपालिकेचा, आता भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, काँग्रेसने उमेदवारी दिली, राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, समाजवादीने उमेदवारी दिली, परंतु माझा सर्वांना एकच प्रश्न आहे, सर्व पक्षांना लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा प्रत्येक मतदाराला हा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मी कोणाच्या अधिकाराबद्दल मी बोलणार नाही, परंतु सभागृहामध्ये प्रभागाच्या प्रश्नावर सक्षमपणे आक्रमक भूमिका घेऊन सभागृहाचं लक्ष वेधून, इथं बैलांचा बाजार आहे सभागृहामध्ये, जो नगरसेवकांचा बाजार भरतो तो बैलांचा बाजार भरतो, आणि त्या बाजारामध्ये आवाज उठवण्याचं काम हे फक्त आणि फक्त शिवसेनेचे शिवसैनिक शिलेदार करू शकतात. आणि प्रभागाच्या विकासासाठी सर्वांगीण मुद्द्यांवर आम्ही प्रभावशालीपणे काम करून घेऊ शकतो. आणि आयुक्त साहेबांकडे, पीठासीन अधिकाऱ्याकडे, तसेच महापौरांकडे आपले लक्षवेधी काम करणे आणि आपल्या प्रभागाचे प्रश्न हे प्रभावशालीपणे मांडणे हेच आमचा सर्वात पहिले मुद्दा ध्यास असेल. आणि जो वार्ड आपला आजपर्यंत विकास झाला नाही त्या वार्डाचा विकास करण्याचाच प्रयत्न असेल. बाकी मला कोणाही बद्दल काही बोलायचं नाही, कोणी कोणाला आयात करून दिल्या, कोणी कोणाला निर्यात करून दिल्या, परंतु आम्ही आमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहोत, आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, आणि शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून या निवडणुकीनंतरही आणि आजही उद्याही आणि 24 तास 365 दिवस तुमच्यासमोर तुमच्या सेवेसाठी शिवसेना, शिवसैनिक आणि आमचे उमेदवार, सर्व चारही उमेदवार शिवसेनेचे हे अतिशय सक्षम आहेत. जानीबाईला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. जानीबाई मागील 25 वर्षापासूनचे नगरसेवक आहेत, ते अनुभवी आहेत, त्यांचा अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि आज नांदेड शहरामध्ये या वार्डाच्या प्रश्नांवरती, विकासाच्या मुद्द्यावरती भांडणारी एक टीम म्हणजे फक्त आणि फक्त शिवसेना आहे. आज नांदेड महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षात शिवसेना होती आणि नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये शिवसेनेने अतिशय आक्रमकपणे, प्रत्येक आमचे विरोधी पक्षनेते असतील सर्वांनीच भूमिका आहे अतिशय प्रखरपणेच मांडलेली आहे. आणि आम्ही यापुढेही आमचा महापौर होईल यामध्ये काहीही शंका नाही. शिवसेनेने यावेळेस मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन उमेदवारी दिलेली आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा मुस्लिम उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत. सर्व आमच्या स्थानिक आमदार आज हेमंतभाऊ पाटील, आमचं एक खनखर नेतृत्व आहे, स्थानिकचं नेतृत्व आहे, लातूरवरून आणि इकडून तिकडून कुठून आलेलं आमचं नेतृत्व नाही. उसणं अवसान आणून आम्ही आज निवडणुका लढवत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपवाले जय श्रीराम रोज म्हणत फिरत आहेत, पण 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुखांनी प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण हाती घेतला आणि शिवसेनेची स्थापना केली. आज कोणी उसणं अवसान आणून जर जय श्रीराम म्हणून जर निवडणुका लढवत असेल तर या निवडणुकामध्ये नांदेडची जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. आणि नांदेडची जनता यावेळेस शिवशाही 19 वर्षानंतर नांदेड शहरामध्ये परत वनवास संपत काँग्रेस आणि भाजप मुक्त नांदेड होणार आणि नांदेडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार, यात कुठलीही शंका नाही. प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरल्याच्या नंतर जनतेची एकच प्रतिक्रिया होती की आता पद झालं, आता खूप झालं, आता नको हा भ्रष्टाचार आणि नको हा काँग्रेसमुक्त भाजप आणि भाजपयुक्त काँग्रेस. ही समीकरण नांदेडच्या जनतेला फार चांगल्यापणे कळलेलं आहे. काँग्रेस A आणि काँग्रेस B म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय भारतीय काँग्रेस आहे. त्यामुळे नांदेडकरांनी आता मनाला निश्चय केलेला आहे, नांदेड महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा 100% फडकणार आहे. उद्धव ठाकरे गरजले, गद्दार संपत काँग्रेस आणि भाजप मुक्त नांदेड होणार आणि नांदेडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार, यात कुठलीही शंका नाही. प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरल्याच्या नंतर जनतेची एकच प्रतिक्रिया होती की आता पद झालं, आता खूप झालं, आता नको हा भ्रष्टाचार आणि नको हा काँग्रेसमुक्त भाजप आणि भाजपयुक्त काँग्रेस. ही समीकरण नांदेडच्या जनतेला फार चांगल्यापणे कळलेलं आहे. काँग्रेस A आणि काँग्रेस B म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय भारतीय काँग्रेस आहे. त्यामुळे नांदेडकरांनी आता मनाला निश्चय केलेला आहे, नांदेड महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा 100% फडकणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो की प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्या 4 उमेदवाराला
आपण मतदान द्या, आशीर्वाद द्या आणि प्रभागाच्या विकासासाठी एक वेगळा पर्व निर्माण करा. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.